बघा पुढचे आय एम पी क्वेश्चन स्टार्ट करण्यापूर्वी तुम्हाला मी इलेवनचं काही बेसिक सांगतो आहे तुमच्यासमोर कार्बन ॲटम दिसतो आहे कार्बनची बॅलन्सी फोर आहे म्हणजे कार्बनकडं कर बॉन्डिंग करण्यासाठी फोर इलेक्ट्रॉन्स असतात किती इलेक्ट्रॉन फोर इलेक्ट्रॉन तुम्हाला मी इथं डॉटने फोर इलेक्ट्रॉन दाखवलेत बरोबर आता असं समजा दुसरे कोणते तरी ॲटम ह्या कार्बनच्या शेजारी येतील तुम्हाला दिसतंय मी रेड डॉटने काय दाखवलंय दुसऱ्या इलिमेंटच्या ॲटमचे इलेक्ट्रॉन मग आता असं समजा ते इथे एक हा ब्लॅक कलरचा कार्बनचा इलेक्ट्रॉन आणि रेड कलरचा दुसऱ्या ॲटमचा इलेक्ट्रॉन तर मग हे दोन इलेक्ट्रॉन एकत्र आले की तयार होतो एक कोव्हॅलेंट बॉन्ड काय तयार होतो एक कोव्हॅलेंट बॉन्ड आणि तो को व्हॅलेंट बॉन्ड आपण असं डॅशने दाखवतो इथं पण मी काय दाखवलं या पद्धतीने डॅशने दाखवलं आहे इथे पण मी दाखवतो आहे डॅशने आणि इथे पण दाखवतो आहे डॅशने याला को व्हॅलेंट बॉन्ड आपण म्हणतो याचा अर्थ एक कोव्हॅलेंट बॉन्ड असतो तर त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन असतात दोन इलेक्ट्रॉन असतात जे दोन ॲटम एकत्र येतात ना तर त्या दोन ॲटमचा एक एक इलेक्ट्रॉन त्या बॉन्डमध्ये असतो मग आता बघा इकडे वन टू थ्री फोर म्हणजे कार्बनकडे किती कोव्हॅलेंट बॉन्ड आहे फोर कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे कार्बन हा किती कोव्हॅलेंट बॉन्ड करू शकतो हे लक्षात आलं आपल्या किती फोर कोव्हॅलेट बॉन्ड आता समजा मी तुमच्यासमोर इथं पुन्हा एक कार्बन काढला हा कार्बन काढला हा कार्बन पण किती बॉन्ड uh, करू शकणार फोर मग त्यातला हा वन हा टू हा असेल थ्री आणि हा असेल फोर याच्यापुढे परत मी आणखी एक कार्बन घेतला पाहिलं तुम्ही याचे पण फोर बॉन्ड पा वन इथं घेतला मी टू इथं घेतला थ्री आणि हा घेतला फोर या पद्धतीने आपण कितीही लांबपर्यंत चैन काढू शकतो कोणाची कार्बनचे आता असं समजा आपण हायड्रोजनचा विचार केला तर हायड्रोजनची व्हॅलन्सी बन आहे म्हणजे हायड्रोजनकडे एक इलेक्ट्रॉनिक बॉन्ड करण्यासाठी म्हणजे हायड्रोजन एकच बॉन्ड करतो मग आता असं समजा या ठिकाणी हा कार्बन आणि हा पुढचा कार्बन या दोघांच्यामध्ये एक बॉन्ड झालेला आहे किती एक अजून किती बॉन्ड बॉक बाकी आहे वन टू आणि थ्री मग या तीन बॉन्डला मी हायड्रोजन दाखवला इथं दाखवला मी हायड्रोजन एच इथे पण दाखवला मी हायड्रोजन एच आणि वरती पण दाखवतोय मी हायड्रोजन एच म्हणजे ह्या पद्धतीने किती हायड्रोजन दाखवले मी तीन तसं आता मिडल जो कार्बन आहे हा कार्बन ह्या कार्बनला किती हो हायड्रोजन येणार आहे बघा इकडे हा एक बॉन्ड झाला आहे हा एक झाला आहे दोन झाले चारपैकी दोन झाले दोन राहिलेत मग इथं मी दाखवलं आहे एक हायड्रोजन आणि वरती इथं पण दाखवतोय मी एक हायड्रोजन आलं लक्षात आणि बघा आता मग प्रत हा कडेचा कार्बन याचा इथे एक बॉन्ड झालेला आहे पुढच्या कार्बनबरोबर म्हणजे याचे तीन बॉन्ड बाकी आहे तर मग प्रत्येक बॉन्डला आपण काय दाखव दाखवला आहे है, एक हायड्रोजन दाखवला आहे म्हणजे ह्या पद्धतीने एक लक्षात आलं आपल्या की हायड्रोजनचे टोटल किती क्वॅलेन बॉन्ड असतात फोर को वॅलेंट बॉन्ड असतात मग जितके बॉन्ड कमी पडतात तेवढे हायड्रोजन द्यायचे उदाहरणार्थ बघा आता इकडे समजा मी इथं कार्बन घेतला डॅश केलं ल, कार्बन घेतला पुन्हा डॅश केलं आणि कार्बन घेतला पुन्हा डॅश केलं आणि कार्बन घेतला तर मग आता ह्या कार्बनचे तुम्हाला इकडे किती बॉन्ड दिसतात एक मग कार्बन जर चार कोव्यालंट बॉन्ड करतो फोर कोव्हॅलंट बॉन्ड्स तर मग इथं वन झाल्यावर किती राहिले थ्री बॉन्ड राहिले ना मग थ्री बॉन्ड राहिले मग तिथं थ्री हायड्रोजन घ्यायचे म्हणजे यच काय करायचा थ्री करायचा इथं किती बॉन्ड झाले वन टू मग मा फोरमधले किती राहिले टू मग इथं काय घ्यायचं यच टू आहेत इथं पण टू बॉन्ड झाले मग किती राहिले टू मग इथं यच घ्यायचं आपल्याला किती टू आणि इथं एक बॉन्ड झाला आहे मग चारमधले एक झाला तर किती राहिले तीन मग इथं एच काय लिहायचं थ्री लिहायचं म्हणजे ह्या पद्धतीने आपण कार्बनला हायड्रोजन ॲटॅच करत असतो आता ज्या वेळेला इथं सिंगल बॉन्ड असतो ना सिंगल तर त्यावेळेला तो आल्केनचा प्रकार असतो कोणाचा प्रकार असतो आल्केनचा प्रकार असतो आता मी तुम्हाला आणखी एक सांगतो की इथं समजा एक कार्बन असेल त्याला काय म्हणतात मीथ म्हणतात दोन कार्बन असले तर इथ म्हणतात तीन असेल तर प्रोप म्हणतात चार असेल तर काय म्हणतात ब्यूट म्हणतात मग ह्या पद्धतीने पण बघूया आपण थोडं बघा इकडे जर कार्बनचे नंबर किती असतील वन एक कार्बन असेल तर मीथ म्हणायचं त्याला इफ नंबर ऑफ कार्बन्स आर टू म्हणजे एनची व्हॅल्यू टू असेल तर इथ म्हणायचं नंबर ऑफ कार्बन थ्री तर प्रोप म्हणायचं नंबर ऑफ कार्बन फोर ब्यूट म्हणायचं नंबर ऑफ कार्बन फाईव्ह पेंट म्हणायचं नंबर ऑफ कार्बन सिक्स हेग्ज म्हणायचं नंबर ऑफ कार्बन सेवन हेप्ट म्हणायचं नंबर ऑफ कार्बन एट असेल तर ऑक्ट म्हणायचं नंबर ऑफ कार्बन नाईन असेल तर नॉन म्हणायचं नंबर ऑफ कार्बन टेन असेल तर डेक म्हणायचं बघा म्हणजे ह्या पद्धतीने आपल्याला कार्बनचे नंबर माहीत असेल तर काय म्हणायचं हे तुमच्या समोर आहे ॲक्च्युली हे टेन्थला पण होतं दहावीला होतं इलेवन्थला होतं अकरावीला पण होतं तरी पण एक रिव्हिजन म्हणून आपण बघितलं जर समजा कार्बनमध्ये जर सिंगल बॉन्ड असेल सिंगल तर आल्केनचा प्रकार होतो मग यालाच फक्त ए ई कनेक्ट करायचा काय कनेक्ट करायचा ए ई -E. म्हणजे काय झालं हे मिथेन कळालं इथं इथला ए ई कम्प्लीट म्हणजे कनेक्ट केला तर काय होईल मग हे काय होईल हे इथेन तसं हे काय होईल प्रोपेन ब्युटेन पेंटेन हेक्झेन हेप्टेन ऑक्टेन नोनेन आणि डिकेन होणार आहे आलं लक्षात बरोबर आता समजा मी तुमच्यासमोर एक फॉर्म्युला काढतो आहे हा इथेन दिसतोय तुम्हाला म्हणजे ईथ म्हणजे हाऊ मेनी कार्बन्स देर आर टू कार्बन्स मी तर टू कार्बन्स घेतो आहे पहा वन आणि पुढे घेतला हा टू कार्बन्स बरोबर आता मगाचं जे मी तुम्हाला सांगितलं आहे त्याच्यानुसार व्हॅलन्सी ऑफ कार्बन इज फोर कार्बनची वॅलन्सी चार आहे इथं एक बॉन्ड झाला मग चारमधले किती राहिले बॉन्ड बाकी तीन राहिले ना मग इथं मी तीन हायड्रोजन घेणार आहे काय घेतले तीन हायड्रोजन म्हणजे एच काय होणार थ्री मग जसं पुढच्या कार्बनचा एक बॉन्ड झाला तीन राहिले मग तीन हायड्रोजन घेतले ह्या कार्बनचाही एक बॉन्ड झाला मग किती राहिले तीन राहिले म्हणून इथं तीन हायड्रोजन घ्यायचे बघा इकडे तीन हायड्रोजन घेतले एच थ्री हा झाला इथेन कोण झाला हा इथेन समजा आता मी ह्या कार्बनचा एक एच कमी केला किंवा याचा एक एच कमी केला समजा याचा एक एच जर कमी केला तर इथं तुम्हाला थ्रीचं काय करावं लागेल टू करावं लागेल टू एक एच कमी केला म्हणजे एक बॉन्ड कमी झाला की नाही मग तो रिकामा बॉन्ड मी असा दाखवला तर इथेन होतं तर इथेन होतं तर इथेनचं काय झालं आता हे माहिती आहे का इथेनचं हे झालं इथील इथेनचं काय झालं इथिल झालं म्हणजे याचा अर्थ काय की जर तुम्ही प्रोपेन घेतला त्याचं काय होईल प्रोपिल पीला काय लागेल वायल प्रोपील काय होईल ब्युटील काय होईल पेंटील हेक्झील हेप्टील ओकटील आणि काय नोनिल ओके okay? आता आपण काय करूया रिॲक्शन स्टार्ट करूया आय एम पी क्वेश्चन नंबर सिक्स आहे बघा काय क्वेश्चन हाऊ विल यू प्रिपेअर प्रिपेअर म्हणजे तयार करणे मिळवणे हाऊ विल यू प्रिपेअर काय प्रिपेअर करायचं आहे काय मिळवायचं आहे तुम्हाला आयसोप्रोपिल क्लोराईड मिळवायचं आहे काय मिळवायचं आयसोप्रोपील क्लोराईड कोणापासून मिळवायचं बघा फ्रॉम त्यातलं फर्स्ट आहे सी एल टू क्लोरीनपासून मिळवायचं आहे सेकंड आहे सी एल हायड्रोजन क्लोराईडपासून मिळवायचं आहे थर्ड आहे ओ सी एल टू म्हणजे थायोनिल क्लोराईडपासून मिळवायचं आहे नंतर आहे पी सी एल थ्री फॉस्फरस ट्राय क्लोराईडपासून मिळवायचं आहे नंतर आहे पी सी एल फाईव्ह फॉस्फरस क्लोराईडपासून मिळवायचं आहे म्हणजे आपल्याला हे फाईव काय दिलेले आहेत बोला फॉर्म्युले दिलेले आहेत किंवा कंपाऊंड दिलेले आहेत तर यांच्यापासून तयार करायचं आहे आपल्याला काय आयसो प्रोपिल आपण आता सुरुवात करूया हे पहिलं बघा आता आयसो प्रोपिल मिळवायचं पहिल्यांदा मी तुम्हाला हे समजावून सांगतो की आयसो प्रोपील मिळवायचं म्हणजे काय मिळवायचं आहे तुमच्यासमोर हा जो फॉर्म्युला दिसतोय तर याच्यामध्ये तुम्हाला कार्बन 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 असे किती कार्बन दिसत आहेत वन टू थ्री थ्री कार्बन्स आणि सिंगल बॉन्ड आहे बरोबर ना सिंगल बॉन्ड आहे याचा अर्थ आलकेंचा प्रकार आहे थ्री कार्बन आयटम मग थ्री कार्बन आयटम असेल तर काय म्हणतो आपण त्याला प्रोप म्हणतो आणि आलकेनचा प्रकार म्हणजे ये ई लावतो याचा अर्थ या, हा प्रोपेनचा फॉर्म्युला आहे कोणाचा फॉर्म्युला आहे प्रोपेनचा आता आपण एक करणार याच्यामध्ये आपण जर काय केलं ह्या हा सेकंड नंबरचा कार्बन आहे सेकंड नंबरच्या कार्बनचा एक एच कमी केला तर काय होईल पहा समजा एक एच कमी केला इथं टू होतं एक दाखवायला वन बरोबर आहे ना मग आता एक एच कमी केला मग एक बॉन्ड काय झाला त्याचा रिकामा झाला बरोबर ना आणि मग ह्या रिकाम्या बॉन्डला आपण काय जोडलं माहिती आहे का सी एल का जोडला काय जोडला सी का एल जोडला पण आता सी एल जोडण्याच्या अगोदर एक एच कमी केल्यावर याला काय म्हणायचं हा तीन कार्बनचा प्रोपेन होता एक एच कमी केला मग प्रोपील झाला मग असे मी समजावलं एक एच कमी केला मग काय झाला प्रोपिल झाला आणि दोन नंबरच्या कार्बनचा सेकंड नंबर कार्बन वन टू सेकंड नंबरच्या कार्बनचा जर काय केला आपण एच कमी केला तर मग त्या प्रोपिलला काय म्हणायचं आयसोप्रोपील काय म्हणा आयसोप्रोपील आणि सी एल जोडला म्हणजे क्लोरीन जोडला मग त्याला म्हणायचं आयसो प्रोपील क्लोराईड काय म्हणायचं आयसो क्लोराईड मग आपल्याला आयसो प्रोपील क्लोराईडच प्रिपेअर करायचं आहे मिळवायचं आहे म्हणजे तुमच्यासमोर जो फॉर्म्युला दिसतो आहे ना हे कंपाऊंड आपल्याला मिळवायचं आहे मग कसं मिळवणार ते बघायचं आता क्वेश्चनमध्ये पहिला आपण पहिल्यांदा आपल्याला क्लोरीनपासून मिळवायचं आहे सी एल टूपासून आपण डायरेक्ट रिॲक्शनकडे नजर टाकूया बघा इकडे आता आपल्याला एक माहीत आहे आपल्याला आयसोप्रोपिल क्लोराईड मिळवायचं आहे हे आयसोप्रोपिल क्लोराईड नाही आहे बघा आपल्याला जे मिळवायचं होतं ते इथं दिसतंय पा हे तीन कार्बन आहे आणि मधल्या कार्बनला जर काय आलेलं आहे सी एल आलेलं आहे हा कार्बन मधला म्हणजे इकडून दोन नंबरचा असेल समजा किंवा तिकडूनही दोन दोन नंबरचाच आहे तो म्हणजे मग याला आपण काय म्हणणार आहोत आयसो प्रोपील क्लोराईड काय म्हणणार होत याला आयसो प्रोपील क्लोराईड मग जर सेकंड नंबरच्या कार्बनला क्लोरीन जर आला तर त्याला आयसो प्रोपिल म्हणा आणि सेकंड नंबरच्या कार्बनला न येता ह्या ठिकाणी तुम्हाला कडेच्या कार्बनला दिसतोय एंडिंग कार्बनला हा कडेचा कार्बन आहे ना हे वन टू थ्री कडेच्या कार्बनला क्लोरीन आला तर त्याला यन प्रोपिल म्हणतात काय म्हणतात यन प्रोपिल बघा इथं पा सेकंड नंबरच्या कार्बनला ब्रँच आलेली आहे क्लोरीनची सेकंड नंबरच्या कार्बनला ब्रँच आली तर त्याला काय म्हणतोय आपण आयसो आणि वन टू थ्री तीन कार्बन होते म्हणून प्रोपिल आयसो प्रोपिल नाव झालं आणि त्या ब्रँचला को क्लोरिन आला म्हणून क्लोराईड म्हटलं आयसो प्रोपिल क्लोराईड तेच इथं फक्त काय झालेलं आहे की इथं मिडल कार्बन आहे मधल्या कार्बनला न येता कडेच्या कार्बनला क्लोरीन आलेलं आहे मग त्याला काय म्हणायचं ये एन प्रोपिल क्लोराईड कसं आलं बघा इकडे समजा इथं एच थ्री कडेच्या कार्बनला एच किती असतात थ्री मग एक कमी केला तर किती राहतील बरं टू राहतील आणि जो एक एच कमी झाला त्याच्या जागेवर कोण येतो क्लोरीन येतो आहे हा झाला यन प्रोपिल क्लोराईड याचं जर तुम्ही आय यू पी सी नेम दिलं सी नेम तर याला नंबरिंग द्यावी लागते तुम्हाला माहीत आहे वन टू थ्री तीन कार्बन आहे बरोबर या तीन कार्बनमध्ये फर्स्ट कार्बनला क्लोरीन आहे फर्स्ट कार्बनला क्लोरीन म्हणजे काय वन क्लोरो मग इथं म्हणायचं आहे वन क्लोरो दिसतंय वन क्लोरो वन क्लोरो आणि टोटल कार्बन किती इथं थ्री मग पुढे म्हणायचं प्रोपेन म्हणजे वन क्लोरो प्रोपेन तेच इथं जर तुम्ही पाहिलं ना तर काय दिसतं आहे हा जो क्लोरीन आहे तो कितव्या नंबरच्या कार्बनला आहे लेफ्टकडून सेकंड आहे राईटकडून पण सेकंड आहे कोणत्या साईडकडून क्लोज आहे म्हणजे कोणत्या साईडकडून जवळ आहे दोन्ही साईडकडून सेकंड नंबरलाच आहे सेकंड नंबरला क्लोरीन आहे म्हणजे टू क्लोरो म्हणायचं आणि वन टू थ्री म्हणजे प्रोपेन म्हणायचं तीन कार्बन आहे ना मग प्रोपेन म्हणायचं आहे म्हणजे हा टू क्लोरोप्रोपेन आहे आणि हा वन क्लोरोप्रोपेन आहे आपल्याला आयसोप्रोपिल क्लोराईड विचारला आहे म्हणजेच टू क्लोरोप्रोपेन विचारला आहे आता बघा इकडे काय करायचं आपल्याला आपण प्रिपेरेशनसाठी आपल्याला वन टू थ्री तीन कार्बनचा आल्किन घ्यावा लागतोय तीन कार्बनचा आल्किन म्हणजे कोण असेल असेल मग है। है प्रोपेन आहे कोण आहे प्रोपेन आणि आपल्याला माहीत आहे की आपल्याला क्लोरीन जर ॲड केलं मधल्या कार्बनला क्लोरीन ॲड केला तर आयसो प्रोपील क्लोराईड होतं की नाही मग क्लोरीन ॲड केल्यावर होतो ना तसं मग आपण इथं ॲरोवरती सी एल टू घेतला म्हणजे क्लोरीन ॲड केला आहे पण क्लोरीनची रिॲक्शन होण्यासाठी अल्ट्रावायलेट लाईट लागतो म्हणजे व्ही लाईट आपण घेतला आणि मग काय झालं माहिती आहे का दोन पद्धतीने रिॲक्शन पॉसिबल आहे हा जो क्लोरीन आहे यामधला तो क्लोरीन एकदा ह्या सेकंड नंबरच्या कार्बनला ॲटॅच होऊ शकतो आणि एकदा या एंडिंग कार्बनला म्हणजे कडेच्या कार्बनला अटॅच होऊ शकतो मग ऑलरेडीच आपण समजून घेतलं होतं समजा इथं एच टू आहे हा एक एच कमी केला तिथे एच राहणार आणि मग एक एच जाणार ना तर गेलेल्या एचच्या जागेवर सी एल येणार आहे म्हणजे मग इथं बघा एक एच गेला एक राहिला आणि गेलेल्या एचच्या जागेवर कोण आलं सी एल आलं ते तयार झालं आयसो प्रोपिल क्लोराईड आणि जर समजा मधल्या कार्बनचा न जाता कडेच्या कार्बनचा केला तर एच थ्रीच्या जागेवर कोण राहील एच टू बघा येतं एच थ्रीच्या जागेवर कोण राहिलं एच टू राहिला आणि मग गेलेल्या एचच्या जागेवर कोण येणार सी एल येणार मग गेलेल्या एचच्या जागेवर सी एल आला तो आपण डॅश करून सी एल दाखवला म्हणजे ह्या पद्धतीने आपल्याला मिक्सचर मिळालं काय मिळालं मिक्सचर कोणत्या आ, प्रोपील क्लोराइडचं मिक्सचर मिळालं दोन प्रकारच्या प्रोपिल क्लोराईडचं मिक्सचर मिळालं एक एन प्रोपील क्लोराईड आणि दुसरा आयसोप्रोपील क्लोराईड आणि हे मिक्सचर मिळण्यासाठी आपल्याला प्रोपेनबरोबर क्लोरीनची रिॲक्शन करावी लागली मग तेच इथं रिॲक्शनमध्ये म्हटलंय पहा क्लोरीन रिएक्ट्स विथ प्रोपेन दिसतंय पाहिजे क्लोरीन रिएक्ट्स विथ प्रोपेन इन प्रेझेन्स ऑफ यूव्ही लाइट कोणाच्या प्रेझेन्समध्ये यूव्ही लाईटच्या प्रेझेन्समध्ये बघा यू व्ही लाईटच्या प्रेझेन्समध्ये टू प्रोड्यूस द मिक्सचर ऑफ बघा हे दोघांचं मिक्सर प्रोड्यूस झालं म्हणजे तयार झालं मिक्सचर ऑफ वन क्लोरो प्रोपेन अँड टू क्लोरो प्रोपेन वन क्लोरोप्रोपेन अँड टू क्लोरोप्रोपेन यांचं मिक्सचर फॉर्म झालं आणि टू क्लोरोप्रोपेन म्हणजेच आपला कोण आयसोप्रोपील क्लोराईड आहे ते आपण ब्रॅकेटमध्ये टाकलं रिॲक्शन लक्षात आली बरोबर प्रॅक्टिस करायची रिॲक्शन न बघता लिहून पाहायची आणि हे पण लिहून पाहायचं लिहिल्याने आपल्याला पटकन लक्षात येतं आता यातलं आपल्याला सेकंड बघायचं सेकंड काय पा बरं एच सी एलपासून कोणापासून एच सी एल आता मी तुम्हाला एक विचारतो सेकंड एच सी एलचा यूज करायचा आहे थर्ड ओ सी एल टूचा नेक्स्ट पी सी एल थ्रीचा आणि नेक्स्ट आहे पी सी एल फाईव्हचा तर हे वन टू थ्री आणि फोर ह्या चार कंपाऊंडचा वापर करून आपल्याला काय मिळवायचं आहे आयसो प्रोपिल क्लोराईड मिळवायचं आहे मग आता ह्या चारींचं चा स्टार्टिंग मटेरियल सेम आहे बरं का म्हणजे आयसोप्रोपिल क्लोराईड आहे ना तर क्लोराईड काढून टाका तिथं अल्कोहोल जर म्हटलं तर आयसोप्रोपिल अल्कोहोल होईल म्हणजे आयसोप्रोपिल अल्कोल बरोबर एस सी एल रिॲक्ट होईल आयसोप्रोपिल अल्कोल बरोबर एसओ सी एल टू रिॲक्ट होईल आयसोप्रोपिल अल्कोल बरोबर पी सी एल थ्री रिॲक्ट होईल आणि आयसोप्रोपिल अल्कोल बरोबर पी सी एल फाईव्ह रिॲक्ट होईल समजावून देतो मी ते बघा आपल्याला जे मिळवायचं आहे ते हे आहे आयसोप्रोपिल क्लोराईड आणि कोणापासून मिळवायचं म्हटलं मी आयसोप्रोपिल अल्कोहलपासून आयसोप्रोपिल अल्कोहोल म्हणजे काय फक्त हा जो सी एल आहे ना सी एलच्या जागेवर जर तुम्ही काय घेतलं ओ OH एच घेतला काय घेतला ओयच OH. तर याला आयसोप्रोपिल क्लोराईड न म्हणता आता आयसोप्रोपिल अल्कोहल म्हणणार आहे तुम्ही म्हणजे तुमच्या एक लक्षात आलं की हे जर आयसोप्रोपिल अल्कोहोल आहे तर आयसोप्रोपिल क्लोराईड मिळवायचं म्हणजे याचं काय करायचं फक्त ओ एच काढून सी एल ॲड करायचं की नाही आपल्याला लक्षात आलं म्हणजे याचा अर्थ आपल्याला उरलेल्या चारही रिएक्शनमध्ये आयसोप्रोपिल आल्कोहोल घ्यायचं आहे आणि त्याच्याबरोबर दिलेले चार कंपाऊंड रिएक्ट करायचे आहेत बघूया आपण रिॲक्शनमध्ये ये पा सेकंड कोणापासून आहे एच सी एलपासून पासून आहे ना मग पहा तुमच्यासमोरही रिएक्शन दिसते सेकंड एच सी एलपासून पासून आहे मग इथं एच सी एल आहे तुमच्यासमोर बरं एच सी एल आहे आणि कोणाचा वापर करायचा आपल्याला आयसोप्रोपिल अल्कोहोलचा अल्कोहोल म्हणजे इथं कोण आहे ओ एच आहे आणि आपल्याला मिळवायचं कोण आहे आयसोप्रोपिल अल्कोहोलच्या जागेवर क्लोराईड आलं पाहिजे ना अल्कोहोलच्या जागेवर क्लोराईड आलं पाहिजे म्हणजे ओ एचचा ओ एचच्या जागेवर क्लोराईड आलं पाहिजे ते म्हणजे इथून हा ओ एच गेला पाहिजे आणि त्याच्या जागेवर क्लोराईड म्हणजे कोण सी एल आला पाहिजे मग सोपं आहे ना हा सी एल इथे आणायचा आणि ओ एच घेऊन जायचा तिकडे मग हा कोण आहे आता आयसोप्रोपिल अल्कोहोल आणि त्याच्याबरोबर एच सी एल आपण ट्रिएट करतोय आणि कॅटलिस्ट कोण लागतोय झिंक क्लोराइड एन सी एल टू आणि इथं डेल्टा याचा अर्थ हीट करायचं आहे मग बघा रिॲक्शन कशी होणार आता समजा हा सी एल जर आपण कुठे आणला ओ एचच्या जागेवर बरोबर मिथून ओ एच निघून गेला आणि कोण आलं तिथं सी एल ओ एचच्या जागेवर सी एल आला तर असं दिसेल पहा तुम्हाला ओ एचच्या जागेवर सी एल आला ओके आता काय करायचं जर इथून सी एल गेला इथे तर इथं कोण उरलं एच उरला आणि एच उरला आणि इथून कोण निघाला ओ एच इथून निघालेला ओ एच आणि उरलेला एच एकत्र ये आले तर येच्च, येच्च, आणि हा ओ काय तयार होईल बरं एच टू ओ तयार होईल आलं लक्षात बरोबर म्हणजे ही रिएक्शन तुमच्या लक्षात आली आता बरोबर बघा इकडे तुम्हाला दिसतंय हे आहे आयसोप्रोपिल अल्कोहोल रिएक्शन कोणा बरोबर केली आहे एच सी एल बरोबर कोणाच्या प्रेझेन्समध्ये झेडी एन सी एल टूच्या प्रेझेन्समध्ये हिट केलेलं आहे आणि तयार झालं काय ओ एचच्या च्या जागेवर फक्त सी एल आला आयसो प्रोपिल अल्कोहोल म्हणजे ओ एचच्या च्या जागेवर सी एल आला म्हणजे अल्कोहोलच्या जागेवर क्लोराईड आला आयसो प्रोपिल क्लोराईड तयार झाला म्हणजेच याचा सी नेम पण आपल्याला माहित आहे की सेकंड नंबरच्या कार्बनला कोण आहे सेकंड नंबरच्या कार्बनला क्लोरीन आहे ना म्हणजे टू क्लोरो म्हणायचं आणि मग या ठिकाणी वन टू थ्री थ्री कार्बन आहे ना मग प्रोपेन येतं ते या ठिकाणी ब्युटेन झाले मी दुरुस्त करतो प्रोपेन करतो बघा केलं आहे मी टू क्लोरो टू क्लोरो प्रोपेन आता आपल्याला नेक्स्ट रिॲक्शन बघण्यापूर्वी ह्या रिॲक्शनचं थेरॉटिकल लिहायचं बघा आयसोप्रोपिल अल्कोहोल हे आयसोप्रोपिल अल्कोहोल रिॲक्ट विथ यच सी एल एच सी एलबरोबर रिॲक्ट होतं आहे टू फॉर्म काय फॉर्म करण्यासाठी आयसोप्रोपिल क्लोराईड तयार आहे आयसोप्रोपिल क्लोराईड आणि जे लागतं आहे आपण ते रिॲक्शनमध्ये दाखवलेलं आहे आता आपल्याला थर्ड रिएक्शन बघायचे आहे तर मग थर्ड रिॲक्शनमध्ये आपल्याला आयसो प्रोपिल क्लोराईड कोणापासून मिळवायचं आहे एसओ सी एल टूपासून फोर्थमध्ये पी सी एल थ्रीपासून आणि फिफ्थमध्ये फिफ्थमध्ये पी सी एल फाईव्ह पासून मग आपण काय करूया बघा तर ह्या तिघांना आपण कोणाबरोबर घेणार आहोत आयसो प्रोपिल अल्कोहोल बरोबर आणि एच सी एल आपण आयसो प्रोपिल अल्कोहलच घेतलेलं होतं प्रत्येक ठिकाणी बघा तुम्ही हे बघितले रेक्ष, आपण मागच्या रिॲक्शन दुसऱ्या रिॲक्शनमध्ये आयसो प्रोपिल अल्कोहोल घेतलं आहे बरोबर एसओ सी एल टू पासून प्रिपेअर करायला त्याच्यानंतर इथे पण आयसोप्रोपिल अल्कोहोल पी सी एल थ्रीसोबत त्याच्यानंतर इथे आयसोप्रोपिल अल्कोहोल पी सी एल फाईव्हसोबत आपल्याला एक माहिती आहे आयसोप्रोपिल क्लोराईड तयार करायचं आहे म्हणजे ओ एच काढून सी एल टाकायचं आहे बघा ओ एच काढला सी एल टाकलेला आहे पुढच्या रिॲक्शनमध्ये पण ओ एच काढला आहे सी एल टाकलेला आहे नंतर इथे पण ओ एच काढलाय आणि काय टाकलाय सी एल टाकलाय म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण आयसोप्रोपिल अल्कोहोल घेतलं प्रत्येक ठिकाणी आपण आयसोप्रोपिल क्लोराईड तयार केलं फक्त रिॲक्शन कोणाबरोबर होते इथं एस ओ सी एल टू बरोबर आहे इथं पी सी एल बरोबर आहे आणि नेक्स्ट कोणाबरोबर आहे पी सी एल बरोबर आता बघूया आपण समजा ह्या ओ एचच्या जागेवर कोणाच्या जागेवर ओ एचच्या जागेवर कोण आलं सी एल मग इथून ओ एच कमी झाला की नाही ठीक आहे मग आता कमी झालेला ओ एच यच, ओ एचच्या जागेवर इथं कोण आलं इथलं सी एल आला मग सी एल मधला एक सी एल इथे आला तर इथं एक सी एल उरलेलं आहे ना उरलेला तो एक सी एल आणि एच काय होणार एच सी एल आणि आपोर्ड अॅरो दाखवायचा आहे कारण तो गॅस आहे इवॉल्व्ह होऊन गेला आता काय उरलं पहा याच्यातलं सी एल मधला एक सी एल इथं गेलेला आहे एक सी एल एचबरोबर गेलेला आहे म्हणजे सी एल संपला आता इथं एस ओ उरला आणि इथला ओ उरला एस ओ अँड ओ काय होणार बरं एस ओ टू येसोटो पण गॅस आहे तो पण इव्हॉल्व्ह झाला म्हणजे आता आपल्या लक्षात आलं की ही रिॲक्शन थेरॉटिकली कशी रीड करणार आपण आयसोप्रोपिल अल्कोहोल बघा आयसोप्रोपिल अल्कोहोल हिट केलं आहे ऑन हिटिंग विथ एल टू एल टू गिव्ज काय मिळालं आयसोप्रोपिल क्लोराईड मिळालं आपल्याला बघा नेक्स्ट रिॲक्शनमध्ये ओ एचच्या जागेवर ह्या पी सी एल थ्रीमधला एक सी एल आलेला आहे पाहिला बरोबर ओके आता एक लक्षात घ्या तुम्ही ह्या रिॲक्शनमध्ये प्रोपिल अल्कोहलचे थ्री मोलेक्यूल लागतात मग इथं ओ एच गेला सी एल आला पण हा समोरचा थ्री मोलेक्यूल बॅलन्सिंगसाठी तसाच इथं थ्री आहे म्हणजे हे सी एलसुद्धा किती झाले मग थ्री झाले म्हणजे इथं सी एल थ्री होताना तीनच्या तीन सी एल या ठिकाणी संपले मग उरलं काय आता पी किती उरले इथं सिंगल पी राहिलेला आहे एच किती उरलेलं आहे इथं समोर थ्री आहे ना म यच किती आहे थ्री बघा इकडे एच किती आहे थ्री पी किती उरलेलं आहे सिंगल इथं सिंगल पी आणि हे ओ किती उरलेले आहेत समोर थ्री आहे की नाही म्हणजे ओ पण थ्री आहे म्हणजे एच थ्री उरला आहे पी सिंगल उरला आहे आणि ओ थ्री उरलेला आहे एच थ्री पी ओ थ्री म्हणजे एच थ्री पीओ एच थ्री पीओ थ्री कोण झालं फॉस्फरस ॲसिड झालं मग आता ही रिॲक्शन आपण कशी सांगू शकतोय आयसोप्रोपिल अल्कोहोल हे आहे आयसोप्रोपिल अल्कोहोल ऑन हिटिंग ऑन हिटिंग विथ पी सी एल थ्री पी सी एल थ्री ग्यूज ग्यूज आयसोप्रोपिल क्लोराईड मिळालं हे आयसोप्रोपिल क्लोराईड आता नेक्स्ट रिॲक्शनमध्ये पहा नेक्स्ट मध्ये आपण आता इथं पी सी एल थ्री होतं तर इथं आपण पी सी एल फाईव्ह यूज करत आहोत ना तर इथला ओ OH OH एच गेला ओ एचच्या जागेवर कोण आला सी एल आला बरोबर मग ओ एच इथून निघाला इथला सी एल तिथे गेला इथं सी एल किती उरले इथं मधला इथं एक गेला तर किती उरले फोर बरोबर ते उरलेल्या फोरमधला परत एक सी एल आणि ओ मधला एच हा एच आणि हा सी एल काय तयार झालं बरं यच सी एल तयार झालं काय तयार झालं एच सी एल तयार झालं आता आणखी काय शिल्लक आहे पहा ह्या पी सी एल फायूच्या सी एल फायूमधला एक सी एल इथे गेला एक सी एल यचबरोबर गेला मग इथं तीन सी एल राहिले म्हणजे सी एल थ्री राहिला पी आणि सी एल थ्री तर पी आणि सी एल थ्री ना त्याच्यामध्ये इथला उरलेलं ओ टाकायचा आहे म्हणजे पी ओ सी एल थ्री होणार आहे ते झालं पी ओ सी एल थ्री आता आपल्याला ही रिॲक्शन कशी सांगता येईल सांगा बरं आयसोप्रोपिल क्लोराईड सॉरी इथं आयसोप्रोपिल क्लोराईड नाही काय पाहिजे अल्कोहोल पाहिजे मी अल्कोहोल करतो केलं आहे अल्कोल आयसोप्रोपिल अल्कोहोल हे आयसोप्रोपिल अल्कोहोल ऑन हिटिंग हिटिंग विथ पी सी एल फाईव विथ पी सी एल फाईव्ह ग्यूज आयसोप्रोपिल क्लोराईड ग्यूज आयसोप्रोपिल क्लोराईड बघा आयसोप्रोपिल अल्कोहोल ऑन हिटिंग विथ पी सी एल फाईव्ह ग्युच आयसोप्रोपिल क्लोराईड या पद्धतीने आपण रिॲक्शन समजून घेतलं आहे तुम्ही रिॲक्शनची लिहून काय करायची प्रॅक्टिस करायची या पद्धतीने आपण आयसो प्रोपिल क्लोराइड कोणापासून मिळवलं पाहिलं इथं सी एल टू पासून एच सी एल पासून सी एल टू ओ सी एल टू पासून पी सी एल थ्रीपासून आणि पी सी एल फाईव्ह पासून नेक्स्ट आय एम पी क्वेश्चन क्वेश्चन नंबर सेवन डिफाईन ए ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी बी इनेन शिओमर्स ऑर इनेन शिओमॉर्प्स सी रेसेमिक मिक्सचर तर ह्या तीन टर्मचे आपल्याला डेफिनेशन द्यायचे आहेत ए ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी ऑप्टिकल ॲटी ॲक्टिव्हिटी काय आहे ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी ही प्रॉपर्टी आहे प्रॉपर्टी म्हणजे गुणधर्म आहे कोणाची प्रॉपर्टी आहे मग ती सबस्टन्सची प्रॉपर्टी आहे म्हणजे द प्रॉपर्टी ऑफ सबस्टन्स सबस्टन्सची प्रॉपर्टी बाय विच म्हणजे ज्याच्यामुळं म्हणजे ज्या प्रॉपर्टीमुळं बाय विच इट रोटेट्स बघा ज्या प्रॉपर्टीमुळे तो सबस्टन्स काय करतोय रोटेट करतोय कोणाला रोटेट करतोय रोटेट प्लेन ऑफ पोलरायझेशन काय रोटेट करतो प्लेन ऑफ पोलरायझेशन रोटेट करतो आता इथं डेफिनेशनमध्ये फिगर नेसेसरी नाही आहे पण मी तुम्हाला फिगरमध्ये समजावतो की प्लेन ऑफ पोलरायजेशनला रोटेट करतो म्हणजे काय या फिगरमध्ये बघा तुम्हाला ब्लॅक लाईन जी दिसते तर राईट साईडला डायरेक्शन आहे लाईट पास होण्याची आणि रेड कलरच्या ज्या व्हर्टिकल लाईन तुम्हाला दिसता ना तर त्या व्हर्टिकल लाईन म्हणजे काय प्लेन पोलराईज लाईट आहे कोणता लाईट हा लाईट आहे हा? हा प्लेन पोलराईज लाईट प्लेन पोल्याराईज्ड लाईट म्हणजे जो लाईट फक्त एकाच डायरेक्शनमध्ये व्हायब्रेट होतो एकाच प्लेनमध्ये व्हायब्रेट होतो एकाच प्लेनमध्ये म्हणजे ही व्हर्टिकल प्लेन दिसते तुम्हाला फक्त व्हर्टिकल प्लेनमध्ये व्हायब्रेट होतो आणि हे व्हर्टिकल प्लेन जे आहे ना ते प्लेन ह्या ब्लॅक कलरच्या म्हणजे लाईटच्या डायरेक्शनला परपेंडिक्युलर आहे म्हणजे बघा आता एकाच प्लेनमध्ये लाईट जर व्हायब्रेट होत असला तर त्याला म्हणतात प्लेन पोल्याराईज लाईट कोणता लाईट म्हणायचं याला प्लेन पोल्याराईज लाईट मग हा प्लेन पोल्याराईज लाईट कसा झाला पहा बरं पहा इकडे आता आता व्हर्टिकल राहिला नाही तो राईटला रोटेट झालाय त्याचं प्लेन कुठे रोटेट झालंय राईटला राईटला रोटेट होईल किंवा लेफ्टला रोटेट होईल आयदर टू द राईट साइड ऑर लेफ्ट साइड ओके म्हणजे हा होता प्लेन पोल्याराईज लाईट कोणता प्लेन पोल्याराईज लाईट आणि प्लेन पोल्याराईज लाइटचं प्लेन काय झालंय रोटेट झालंय मग प्लेन पोलराईज लाईटचं प्लेन रोटेट होणं ही प्रॉपर्टी म्हणजे ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी आला हे लक्षात बघा आता डेफिनिशनमध्ये द प्रॉपर्टी ऑफ सब्सटन्स सबस्टन्सची प्रॉपर्टी बाय विच म्हणजे ज्या प्रॉपर्टीमुळे इट रोटेट्स ज्या प्रॉपर्टीमुळे काय रोटेट करतो तो सब्सटन्स प्लेन ऑफ पोलरायझेशन पोलरायझेशनचं प्लेन रोटेट करतो म्हणजे व्हर्टिकल जे व्हर्टिकलची डायरेक्शन आहे ना ते प्लेन व्हर्टिकल प्लेन म्हणजे प्लेन ऑफ पोलरायझेशन ऑफ कोणाचं प्लेन ऑफ इन्सिडंट प्लेन पोलरायज लाईट इन्सिडंट प्लेन पोलराइज लाईट म्हणजे कोणता येणारा इन्सिडंट म्हणजे कोणता येणारा म्हणजे फिगरच्या हेल्पने आपण समजून घेतोय की लाईट राईट साईडला येऊ राहिला म्हणजे इन्सिडंट म्हणजे हा कोणता येणारा म्हणजे कोणी हा इन्सिडंट आहे म्हणजे इन्सिडंट लाईटचं प्लेन काय झालं आहे रोटेट आहे म्हणजे पोलरायझेशन कोणाचं ऑप इन्सिडंट प्लेन पोलेराईज लाईट इज नोन ॲज ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी आता डेफिनेशनचं मिनिंग आपण समजून घेतला एकदा रिवाईज करूया द प्रॉपर्टी ऑफ सबस्टन्स सबस्टन्सची प्रॉपर्टी बाय विच म्हणजे ज्या प्रॉपर्टीमुळे इट रोटेट्स ज्या प्रॉपर्टीमुळे तो सबस्टन्स रोटेट करतो कोणाला रोटेट करतो प्लेन ऑफ पोलरायझेशन पोल्यारायझेशनच्या प्लेनला रोटेट करतो कोणाचं प्लेन ऑफ इन्सिडंट प्लेन पोल्याराईज लाइट इन्सिडंट म्हणजे येणाऱ्या प्लेन पोल्याराईज लाईटचं प्लेन रोटेट करतो त्या प्रॉपर्टीला म्हणायचं म्हणजे इज नोन ॲज ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी आले लक्षात बरोबर आता सेकंड टर्म आहे यातली डेफिनेशनची इनेन शिओमर्स किंवा त्याला म्हणायचं इनेन शिओ मॉर्प्स काय इनेन शिओमर्स किंवा इन एन शिओ मॉर्प्स आता आपण एक करूया पुन्हा ह्या फिगरची मदत घेऊया हा प्लेन पोलॅराइज लाईट आहे याचं जे प्लेन आहे ना ते राईटला रोटेट होतंय किंवा लेफ्टला रोटेट होतंय मग राईटला रोटेट होणं किंवा लेफ्टला रोटेट होणं असं लेफ्ट आणि राईटला रोटेट करणारे दोन पदार्थ असतात काय लेफ्टला आणि राईटला प्लेन रोटेट करणारे दोन पदार्थ असतात म्हणजे दोन सफ्टन्स असतात आणि त्या दोन सफ्टन्सला काय म्हणतात एकमेकांचे इन म्हणजे एक, एक पदार्थ काय करतो राईटला प्लेन रोटेट करतो आणि दुसरा पदार्थ लेफ्टला म्हणजे एक सबस्टन्स राईटला प्लेन रोटेट करतो तर दुसरा सबस्टन्स त्याच प्लेनला लेफ्टला रोटेट करू शकतो हा पहिला सबस्टन्स जितक्या अँगलमधून रोटेट करू शकतो ना तर दुसरा सबस्टन्स तितक्याच अँगलमधून फक्त अपोजिट डायरेक्शने रोटेट करू शकतो म्हणजे इनेन्शिओमोर कोण झालं इनॅन्शिओमोर हे अशा प्रकारचे सबस्टन्स झाले की ते सबस्टन्स प्लेन पॉलराईज लाईटचं जे प्लेन आहे ते राईटला एक सबस्टन्स राईटला रोटेट करतो एक लेफ्टला रोटेट करतो म्हणजे अपोजिट डायरेक्शनला रोटेट करतात आणि रोटेट करण्याचा जो अँगल आहे म्हणजे किती अँगलमधून रोटेट केलं तो अँगलसुद्धा सेम असतो मग अशा दोन सबस्टन्सच्या पेअरला काय म्हणायचं इनेन शिओमर्स किंवा इनेन मॉर्प्स आता डेफिनेशन सुरू करूया आपण बघा द ऑप्टिकल आयसोमर्स आयसोमर कोणाला म्हणतात ज्या पदार्थांचं स्ट्रक्चर म्हणजे मोलेक्युलर फॉर्म्युला सेम असतो मात्र स्ट्रक्चर काय असतं थोडं चेंज असतं म्हणजे द ऑप्टिकल आयसोमर्स चार अशा प्रकारचे ऑप्टिकल आयसोमर्स की जे कसे आहेत विचार नॉन सुपर मिरर इमेज नॉन सुपर इम्पोजेबल याचा अर्थ काय बघा इकडे सुपर इम्पोजेबल म्हणजे काय आपण समजा आरशासमोर उभं राहिलो तर आपण आणि आरशामध्ये दिसणारी आपली काय इमेज यांच्यामध्ये काय फरक असतो आपल्यात आणि मिररमधल्या इमेजमध्ये म्हणजे आरशातल्या आपल्या इमेजमध्ये फरक काय असतो आपली राईट आपल्याला मिररमध्ये लेफ्ट वाटते आणि आपली लेफ्ट मिररमध्ये आपल्याला राईट वाटते म्हणजे साईड चेंज लेफ्ट आणि राईट अशा साईड काय झालेल्या असतात चेंज झालेल्या असतात म्हणजे मग याचा अर्थ काय की मिररमधली जी आपली इमेज आहे ना ती सेम आपल्यासारखी आहे मात्र सुपर इम्पोजेबल मिर मिरर इमेज नाही सुपर इम्पॉझिबल म्हणजे काय की ज्याच्यामध्ये लेफ्ट आणि राईटसुद्धा चेंज झाल्यासारखं वाटत नाही मात्र मिररमध्ये जर पाहिलं तर लेफ्ट आणि राईट चेंज होते ना लेफ्ट आणि राईट चेंज होते म्हणजे सुपर इम्पोजेबल नाही मग त्याला म्हणायचं काय नॉन सुपर इम्पोजेबल म्हणजे फिगरमध्ये पुन्हा आपण हेल्प घेऊया बघा इकडे तुम्ही जर बघितला आता या ठिकाणी तर एकाने राईटला रोटेट प्ल प्लेनला रोटेट केले आहे एकाने लेफ्टला रोटेट केलेलं आहे म्हणजे याचा अर्थ काय की एक सबस्टन्स राईटला रोटेट करणारा दुसरा लेफ्टला रोटेट करणारा मग त्यांच्यामध्ये फरक काय फक्त लेफ्ट आणि राईटचा फरक आहे आपण ह्या इमेजला जर मिररमध्ये पाहिलं तर काय दिसेल पहा बरं हे आपल्याला मिरर इमेजमध्ये तसं दिसेल ते आपल्याला मिरर इमेजमध्ये असं दिसेल परंतु हे जर उचलून याच्यावर ठेवलं तर तंतोतंत जुळणार नाही तंतोतंत जुळत नाही याचा अर्थ नॉन सुपर इम्पोजेबल आणि मिरर इमेज म्हणजे आरशातल्या इमेजसारखं दिसतं पुन्हा सुरुवातीपासून आता द ऑप्टिकल आयसोमर्स ऑप्टिकल आयसोमर्स विच आर कसे आहेत ते ऑप्टिकल आयसोमर्स नॉन सुपर इम्पोजेबल नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज ऑफ इच आदर ते एकमेकांचे आरशातल्या प्रतिमेसारखे असतात की ज्या प्रतिमा तंतोतंत एकमेकींशी जुळत नाही आर कॉल्ड इन एन शिओमर्स त्या इमेजेसला म्हणायचं इन किंवा त्याला दुसरा वर्ड आहे इन मॉर्प्स किंवा त्याला तिसरा वर्ड आहे ऑप्टिकल अँटीपोट्स एम सी क्यूसाठी हे लक्षात ठेवायचं आणि त्याचं एक्झाम्पल काय बघा टू क्लोरोब्युटेन हा टू क्लोरोब्युटेनिक पदार्थ आहे तर सबस्टन्स आहे तर टू क्लोरोब्युटेन एक्झिस्ट ॲज म्हणजे तो कसा एक्झिस्ट असतो ॲज पेअर ऑफ इनेन्शिओमर्स इनेन्शिओमर्सच्या पेअरमध्ये तो एक्झिस्ट असतो म्हणजे एक काय करतो प्लेन पोलराईज लाईटला एक राईटला रोटेट करेल आणि एक लेफ्टला रोटेट करेल ओके म्हणजे ती त्यांची पेअर होऊ शकते नेक्स्ट डेफिनेशन बघायची आपल्याला कोणाची रॅसेमिक मिक्सचर मग रॅसेमिक मिक्सचर कोणतं समजा टू क्लोरोब्युटेन कोण आहे टू क्लोरोब्युटेन हा इनेन शिवमर आहे बरोबर ना मग काय करायचं राईटला रोटेट करणारा टू क्लोरोब्युटेन आणि लेफ्टला रोटेट करणारा काय लो रोटेट करणारा प्लेन पोलराईज लाईटचं प्लेन रोटेट करणारा मी फक्त रोटेट करणारा म्हणतो म्हणजे एक टू क्लोरो ब्युटेन घेतला तो लेफ्टला रोटेट करतोय दुसरा टू क्लोरो ब्युटेन घेतला तो राईटला रोटेट करतोय मग ही त्यांची काय झाली पेअर झाली मग आपण काय केलं लेफ्टला रोटेट करणारा जेवढा घेतला राईटला रोटेट करणारा तेवढाच घ्यायचा म्हणजे दोघांचे मोल सारखेच घ्यायचे म्हणून त्याला म्हणायचं ॲन इक्वी मोलर इक्वी मोलर म्हणजे काय दोघांचे मोल सारखे म्हणजे दोघे पदार्थ सारख्या प्रमाणात घेतले आणि एकत्र केले म्हणजे मिक्सचर केलं म्हणजे बघा मग इक्वी मोलर मिक्सर बरोबर मग इक्वी मोलर मिक्सर कोणाचं इनॅंशो मरचं इक्वी मोलर मिक्सर म्हणजे इनेन्शो मरच्याच इक्वी मोलर मिक्चरला काय म्हणायचं रॅसेमिक मिक्सचर डेफिनेशन अँड इक्विमोलर मिक्सचर अँड इक्विमोलर मिक्सचर ऑफ इनेन्शिओमर्स इज कॉल्ड रॅसेमिक मिक्सचर ऑर रॅसेमिक मॉडिफिकेशन त्याला रॅ रॅसेमिक मिक्सचर म्हणा किंवा रॅसेमिक मॉडिफिकेशन म्हणा आणि त्याचं एक्झाम्पल आहे डी एल टू क्लोरोब्युटेन समजा मग डी म्हणजे काय डिक्स्ट्रो आणि एल म्हणजे काय लिओ लक्षात बरोबर म्हणजे एक राईटला रोटेट करतो आणि दुसरा लेफ्टला रोटेट करतो मग डी एल टू क्लोरोब्युटेन म्हणजे डी टू क्लोरोब्युटेन आणि एल टू क्लोरोब्युटेन दोघं एकत्र केले तर मग डी एल टू क्लोरोब्युटेन ह्या पद्धतीने तयार झालं काय रेसेमिक मिक्सचर म्हणजे आपण बघितल्या तीन टर्म एक्झाममध्ये हे एका मार्कासाठी एक डेफिनेशन या पद्धतीने विचारलं जाऊ शकता आय एम पी क्वेश्चन नंबर एट एक्सप्लेन ऑप्टिकल आयसोमेरिझम इन टू क्लोरोब्युटेन टू क्लोरोब्युटेनमध्ये आपल्याला काय एक्सप्लेन करायचं आहे ऑप्टिकल आयसोमेरिझम एक्सप्लेन करायचं आहे आता ऑप्टिकल आयसोमेरिझम कशाला म्हणायचं याची पहिल्यांदा आपल्याला डेफिनेशन सांगावी लागेल बघा द स्टिरिओ आयसोमेरिझम आता स्टिरिओ आयसोमेरिझम आयसोमेरिझम आहे पण कशी स्टिरिओ स्टिरिओ म्हणजे नेमकं कसं समजा उदाहरणार्थ तुम्हाला इथं या फॉर्म्युल्यामध्ये हा टू क्लोरोब्युटेन आहे आणि इकडच्या फॉर्म्युल्यामध्ये पण टू क्लोरोब्युटेन आहे आता तुम्ही दोघांचं ऑब्झर्वेशन करा बरं तुम्हाला काय वाटतं तुम्हाला असं दिसतं आहे की याला जर मिररमध्ये पाहिलं तर हे दिसणार आहे आणि त्याला मिररमध्ये पाहिलं तर हे दिसणार आहे म्हणजे याचा अर्थ काय आहे ते मिरर इमेज आहेत काय आहेत त्या मिरर इमेज आहेत एकमेकांच्या इथं म्हटलं आहे आपण मिरर इमेज पण याचं रूपांतर त्याच्यात करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला याला रोटेट करावं लागेल बघा रोटेट करणं म्हणजे स्टिरीओ रोटेट करणं म्हणजे स्टिरीओ म्हणजे फिरवावं लागेल म्हणजे फिरवत फिरवत हा यच कुठे येणार लेफ्टकडून कुठे येणार राईटला सी एल कुठं जाणार मग लेफ्टला मग सी एल जर लेफ्टला गेला तर मग हे असं दिसेल की नाही आणि यच जर रोटेट होत राईटला आला तर हे असं दिसेल की नाही म्हणजे याचा अर्थ हे एकमेकांचे आयसोमर आहे एक में हे एकमेकांचे आयसोमर आहे मग आयसोमर असण्याची जी घटना आहे त्याला आयसोमेरिझम म्हणतात पण याचं रूपांतर त्याच्यात आणि त्याच्या रूप त्याचं रूपांतर याच्यात करायला त्यांना स्टिरिओ म्हणजे फिरवावं लागतं रोटेट करावं लागतं म्हणून ते एकमेकांचे एक काय आहेत स्टिरिओ आयसोमर आहेत मग आता बघा त्या वर्डचं मिनिंग आपल्याला कळालं आहे द स्टिरिओ आयसोमेरिझम अशा प्रकारचे स्टिरिओ आयसोमेरिझम इन विच की ज्याच्यामध्ये काय आहे द आयसोमर्स हॅव बघा अशा प्रकारचे स्टीलव आयसोमर की ज्याच्यामध्ये म्हणजे इन वेच द आयसोमर्स हॅव आयसोमरकडे काय असतं हॅव डिफरंट स्पेशल अरेंजमेंट डिफरंट वेगवेगळी स्पेशल म्हणजे खास अरेंजमेंट म्हणजे व्यवस्था म्हणजे वेगवेगळी खास अशी व्यवस्था असते कोणाची वेगवेगळी खास व्यवस्था असते ऑफ ग्रुप्स ऑर ॲटम्स ग्रुपची किंवा ॲटमची स्पेशल अरेंजमेंट असते बघा इकडे हा ग्रुप आहे सी एच थ्री हा सी टू एच फाईव्ह ग्रुप आहे सी एल आणि एच कोण आहे ॲटम आहे याचे अरेंजमेंट तुम्ही इथे पाहिले इकडे पण सी एल आणि एच ॲटम आहे सी टू एच फाईव्ह ग्रुप आहे सी एच थ्री ग्रुप आहे म्हणजे इकडे आणि तिकडे लेफ्टला आणि राईटला जी ॲटमच्या आणि ग्रुपची अरेंजमेंट आहे ना ती स्पेशल आणि डिफरंट अरेंजमेंट तुम्हाला दिसते म्हणजेच मग इथं काय आलं आयसोमर्स हॅव काय असतं त्यासमर्समध्ये डिफरंट स्पेशल अरेंजमेंट असते कोणाची अरेंजमेंट असते ती ऑफ ग्रुप्स ऑर ॲटम ग्रुपची किंवा ॲटमची आपण फिगरमध्ये पाहिलं मग ती अरेंजमेंट कोणाभोवती असते अराउंड अ कायरल ॲटम बघा कोणाभोवती असते कायरल ॲटम कायरल ॲटम म्हणजे कोणता ॲटम बघा हा कार्बन हा कायरल ॲटम आहे हा कार्बन कायरल ॲटम आहे कायरल ॲटम म्हणजे काय हा कार्बन वन टू थ्री फोर म्हणजे चार वेगवेगळ्या ॲटमला किंवा ग्रुपला अटॅच आहे बरोबर म्हणजे इथं कार्बन क्लोरीनला अटॅच आहे इथं सी एस थ्रीला अटॅच आहे इथं एचला अटॅच आहे इथं सी टू एच फायला अटॅच आहे म्हणजे जे चार ॲटम किंवा ग्रुप आहे ना ते सगळे वेगळे वेगळे आहेत वेगळे वेगळे आहेत याचा अर्थ मग जो कार्बन चार वेगवेगळ्या ॲटमला किंवा ग्रुपला अटॅच असतो ना त्या कार्बनला काय म्हणता येईल कायरल कार्बन ॲटम आणि तो सेंटरला आहे म्हणून त्याला काय म्हणायचं कायरल सेंट्रल ॲटम किंवा कायरल ॲटम म्हणा नुसतंच बघा आता इकडे परत एकदा डेफिनेशनकडे लक्ष द्या द स्टिरिओ आयसोमेरिझम म्हणजे जे रोटेट होऊन एकमेकांमध्ये रूपांतरित होतं स्टिरिओ आयसोमेरिझम इन विच की ज्याच्यामध्ये काय द आयसोमर्स हॅव डिफरंट स्पेशल अरेंजमेंट आयसोमरमध्ये काय असतं वेगवेगळी खास अशी अरेंजमेंट असते कोणाची अरेंजमेंट ऑफ ग्रुप्स ऑर ॲटमची अरेंजमेंट असते अराऊंड कायरल ॲटम ह्या कायरल ॲटमच्या भोवती ती अरेंजमेंट असते अराऊंड कायरल ॲटम इज कॉल्ड ऑप्टिकल आयसोमेरिझम त्याला म्हणायचं ऑप्टिकल आयसोमेरिझम सेकंड पॉईंट काय टू क्लोरोब्युटेन हॅज वन कायरल कार्बन ॲटम टू ब्युटेनमध्ये किती कायरल ॲटम आहे वन टू ब्युटेनमध्ये फक्त एकच कायरल कार्बन ॲटम आहे वन कायरल कार्बन ॲटम म्हणजे काय समजा हा कार्बन ॲटम आहे इथं हा इथं एक कार्बन ॲटम आहे इथं टू कार्बन ॲटम आहे म्हणजे वन टू थ्री फोर चार कार्बन ॲटम आहे पण तुम्ही इथं जर पाहिलं ना तर हा कार्बन ॲटम चार वेगवेगळ्या ॲटमला किंवा ग्रुपला अटॅच आहे हे तुम्हाला कळालं हा कार्बन ॲटम आहे ना हा कार्बन ॲटम खाली इ इतक्या मोठ्या ग्रुपला अटॅच आहे बरं का एवढ्या इतक्या ग्रुपला आणि त्याच कार्बनला किती हायड्रोजन आहे तीन हायड्रोजन आहे थ्री हायड्रोजन आहे है। मग थ्री हायड्रोजन मी तीन तीन गृह तीन ॲटम कसे आले सेम आले की नाही तिन्हीच्या तिने हायड्रोजन आहे है ना कार्बनला असणार आहे म्हणजे तीन सेम आले म्हणजे डिफरंट आहे का नाही म्हणजे ह्या कार्बनला कायरल कार्बन म्हणता येणार नाही इथं पाहिलं तर इथं पण सी टू म्हणजे दोन कार्बन आहे आणि तर दोन कार्बन मिळून किती हायड्रोजन आहे फाईव्ह हायड्रोजन हो म्हणजे याचा अर्थ कार्बनला एकापेक्षा जास्त सेम ॲटम इथेही येत आहेत म्हणजे हा पण कायरल नाही हा पण कायरल नाही हा कायरल ॲटम आहे म्हणजे एकच कायरल ॲटम आहे इकडे तसंच आहे म्हणजे बघा मग टू क्लोरोब्युटेन हॅज वन कायरल कार्बन ॲटम नेक्स्ट थर्ड पॉईंट इट हॅज काय याच्यामध्ये स्पेशल अरेंजमेंट खास अरेंजमेंट आहे आपण फिगरमध्ये पाहिलं ऑफ फोर डिफरंट ग्रुप्स चार वेगवेगळ्या ग्रुपची खास अशी अरेंजमेंट आहे कोणाभोवती आहे ती अराऊंड कायरल ॲटम अराऊंड कायरल ॲटम इज काय डिफरंट म्हणजे डिफरंट ग्रुप आहे आणि डिफरंट ग्रुपची अरेंजमेंट जी आहे ती डिफरंट आहे फोर्थ पॉईंट बघा स्ट्रक्चर ऑफ टू क्लोरोब्युटेन टू क्लोरोब्युटेनचं स्ट्रक्चर अँड इट्स मिरर इमेज म्हणजे हे टू क्लोरोब्युटेनचं स्ट्रक्चर आणि ही तिकडे याची काय आहे मिरर इमेज मिरर इमेज कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज ते आपल्याला असं व्यक्त करता येतं कसं व्यक्त करता येतं ह्या पद्धतीने व्यक्त करता येतं मिरर इमेज ही टिकल लाईन आहे राईट साईडला आपण असे डॅश दाखवले याचा अर्थ काय याची इमेज ही आहे आणि ह्या ठिकाणी स्टार दाखवलेलं आहे कार्बनला इथं पण कार्बनला स्टार आहे या स्टारचा अर्थ काय होतो की हा कार्बन ॲटम कसा है? आहे कायरल कार्बन ॲटम आहे हा पण कसा आहे कायरल कार्बन ॲटम आहे म्हणजे स्टार काय दाखवतो की दॅट कार्बन ॲटम इज कायरल कार्बन ॲटम आता आपण डिफिनेशनमध्ये ऑप्टिकल आयसोमरच्या डिफिनेशनमध्ये असं होतं की जे एकमेकांचे एकमेकांच्या मिरर इमेजेस असतात की नाही त्या नॉन सुपर इम्पोजेबल असतात कशा असतात नॉन सुपर इम्पोजेबल नॉन सुपर इम्पोजेबल म्हणजे काय इम्पोजेबल म्हणजे दोघांची पोज सारखी आणि नॉन सुपर इम्पोजेबल म्हणजे काय नॉन म्हणजे नाही सुपर इम्पोजेबल म्हणजे त्यांची जी मिरर इमेज आहे ना ती नॉन सुपर इम्पोजेबल म्हणजे त्यांची पोज सारखी नाही तेच आपण इथं दाखवलं पहा पहा फिकरमध्ये जर आपण ते दोन एकमेकांशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला आहे मिक्सचर जर तयार केलं आहे त्यांचं तर आपल्याला दिसतंय ह्या कार्बनचा क्लोरीन राईटला आहे तर ह्या कार्बनचा क्लोरीन इकडे लेफ्टला दिसतो आहे बरोबर आहे ना म्हणजे राईट आणि लेफ्टचं काय होतंय राईट आणि लेफ्टचं काय आहे म्हणजे इथं डिफरंट अरेंजमेंट दिसते आपल्याला त्याची म्हणजे हा एक फॉर्म्युला जर आपण दुसऱ्यावर जर ठेवला म्हणजे ह्या हे स्ट्रक्चर दुसऱ्या स्ट्रक्चरवर ठेवलं तर ते तंतोतंतो जुळणार नाही कारण त्याची लेफ्ट आणि राईट काय होते है? विरुद्ध बाजूला जाते ना म्हणजेच याचा अर्थ काय की इन एन म्हणजे हे दोघं इन कोण कोणते इन आहे ते इन ऑफ टू क्लोरोब्युटेन टू क्लोरोब्युटेनचे हे इनेन्शिओ आहेत आहे आर नॉन सुपर इम्पोजेबल नॉन सुपर इम्पोजेबल म्हणजे एकमेकांवर ठेवले तर त्यांची पोज जुळत नाही नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस फक्त मिरर इमेज आहे असंच आपल्याला दिसतं आहे ऑपी चादर एकमेकांच्या मिरर इमेजेस आहेत मग यावरून आपल्याला काय लक्षात आलं की हेन्स टू क्लोरोब्युटेन एक्झिबिट ऑप्टिकल आयसोमेरिझम म्हणजे टू क्लोरोब्युटेन एक्झिबिट म्हणजे दर्शवतो काय दर्शवतो ऑप्टिकल आयसोमेरिझम दर्शवतो दोन मार्कासाठीचा हा बोर्डला विचारला जाऊ शकणारा आय एम बी क्वेश्चन होता